मार्गशीर्षमध्ये अप्पांचं लग्न झालं. राधाबाईंनी नवी सून घरात आणली. मोठ्या हौसेनं त्यांनी तिचे नाव अन्नपूर्णा असं ठेवलं. लग्न झालं आणि अप्पा कोकणच्या मोहिमेवर निघून गेले. काही महिने सासर माहेर असं झालं. श्रावणामध्ये मंगळागौरीसाठी राधाबाईंनी आपल्या सुनेला मुद्दाम माहेराहून सासरी बोलावून घेतलं. त्यांची नातसून गोपिकाही वाईहून मंगळागौरीसाठी पुण्याला आली. मंगळागौरीच्या समारंभासाठी सरदारांच्या बायका आणि सुनालेकी यांनी हवेलीमध्ये एकच गर्दी केली होती. काशीबाईंच्या मातुश्री शिवबाई याही चासेहून मुद्दाम आल्या. हवेलीतल्या वडील सवाष्ण बाई म्हणून काशीबाई आपल्या जाऊबाईंच्या मंगळागौरीच्या समारंभावर जातीनं देखरेख करीत होत्या. त्यांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. हवेलीतील खासगीची दालनं बायकांच्या आणि मुलांच्या हास्यविनोदानं भरून गेली होती. सारी रात्र मंगळागौरी जागली. फुगड्या खेळून आणि कोंबडा नाचवून काशीबाईचा पाय आणखीनच दुखू लागला. 5-6 दिवसानंतर मंगळागौरीसाठी आलेले अन्नपूर्णेच्या माहेरचे लोक परत गेले. राधाबाईंनी हौसेनं आपल्या सुनेला आणखी थोडे दिवस ठेवून घेतलं. रास्त्यांनीही गोपिकेला महिनाभर सासरी ठेवलं. अन्नपूर्णेचं वय होतं 8 वर्षांचं. गोपिकेला 10 लागलं होतं. सुनेपेक्षा सासू वयानं लहान होती. दोघींच्या बरोबर त्यांच्या दासी कुळंबिणी होत्या. राधाबाईंनी दोघींची सारी व्यवस्था आपल्या स्वतःच्या दालनामध्ये केली होती. सकाळी दालनामध्ये दुसरं कोणी नव्हतं. राधाबाई आपलं नैमित्तिक देवधर्माचं करण्यासाठी देवघराकडे गेल्या होत्या. जाताना त्यांनी अन्नपूर्णा आणि गोपिका दोघींनाही नित्यपाठाचे काही अभंग पाठ करून ठेवायला सांगितले होते. दोघी ओठातल्या ओठात पाठ म्हणत होत्या. बरोबरच्या कुळंबिनी दालनाच्या बाहेर इकडे तिकडे करत होत्या. थोडा वेळ असाच गेला आणि मग अन्नपूर्णेनं गोपिकेकडे पाहून हाक मारली. सुनबाई, गोपिकेनं वर पाहिलं. तिच्या बाळचर्येवर नापसंती दिसत होती. मानेला नाजूक झटका देत तिनं आपलं तोंड फिरवलं. तशी अन्नपूर्णेनं पुन्हा हाक मारली. सुनबाई, ते ऐकताच गोपिकेनं नजरवर उचलून विचारलं, मला हाक मारली? होय, तुम्हालाच. तुम्हीच आमच्या सुनबाई ना? अन्नपूर्णा खांद्यावरून चापून चोपून पदर घेत म्हणाली, आम्ही नाही तुमच्या सुनबाई. गाल फुगवून गोपिका म्हणाली, ओगो बाई, तुम्ही आमच्या सुनबाई नाही. पण त्यांनी तर आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला नेहमी सुनबाई म्हणून हाक मारायची. गोपिकेने आपले डोळे विस्फारले. अन्नपूर्णेला ती म्हणाली, कोणी सांगितलं तुम्हाला सुनबाई म्हणायला? देवघरापाशी बसतात ना तांबडे आलवण नेसलेल्या मातुश्रीबाई, त्यांनी आम्हाला सांगितलं. काल आपल्या शेजारी इथं झोपल्या होत्या ना त्यांनी. असं असं त्या साऱ्यांना असंच काहीतरी सांगतात. पण त्यात काही चूक आहे का? तुम्ही आमच्या सुनबाई ना? छे छे, आम्ही नाही तुमच्या सुनबाई, ठसक्यानं गोपिका म्हणाली. म्हटलं, आम्ही तुमच्यापेक्षा मोठे आहोत आणि सुनबाई मिळायला मुलगा असावा लागतो. मग आमच्या माहेरी तिकडे कुलाब्याला आमच्याकडे मुलगे आहेत की? चांगले 2-3 मुलगे आहेत. आमचं लग्न होण्यापूर्वी आम्ही त्यांच्याशी खेळतसुद्धा होतो. गोपिकेच्या काही लक्षात आलं नाही. ती गोंधळली. पण मग तिची नीट समजूत पटली. ती म्हणाली, तुमच्याकडे मुलगे आहेत म्हणता, तर मग असेल बरोबर. मग त्यांनी तुम्हाला सुनबाई म्हणून आम्हाला हाक मारायला सांगितलं ते बरोबर म्हणायचं. बरं बाई, म्हणत जाऊ. पण आम्हाला एक सांगता का? हो, विचारा ना. आमची कुळंबीन म्हणत होती की तिकडे तुमच्याकडे कुलाब्याला मोठा समुद्र आहे, खरं का हो? हो, आमच्या कुलाब्याला मोठा समुद्र आहे. तिला मोठा घाट आहे. त्या घाटावर आम्ही खेळतो. तुमचा तो समुद्र आमच्या नदीपेक्षा मोठा आहे की लहान आहे? अन्नपूर्णा हसली. ती म्हणाली, नदी समुद्रापेक्षा लहानच असते. म्हणजे? तुम्ही आमच्यापेक्षा वयानं लहान असूनही तुम्हाला माहिती मात्र बरीच दिसते.
अन्नपूर्णा खुदकन हसली. ती हसली हे पाहून गोपिका हसली. मग सासू सुना दोघी खळखळून हसल्या. दोघींच्या मधला दुरावा नाहीसा झाला. सासूबाईंनी पडवून ठेवलेल्या सूचना दोघीही काही काळ विसरल्या. माहेरच्या लोकांनी घातलेला धाकही विसरल्या. मग अन्नपूर्णा गोपिकेला म्हणाली, आमच्या ज्ञानाची मोठी मातब्बरी नाही, पण तुम्ही आमच्यापेक्षा वयानं थोर आहो म्हणताना, हो आहोच मुळी थोर, आणि या हवेलीतही आमच्या अगोदर आलात ना. होय, आमचं लगीन झालं त्याला आता 2 वर्ष झाली असतील. मग आम्हाला एक माहिती सांगता? विचारा ना. मंगळागौरीला बऱ्याच बायका जन्मल्या होत्या, ज्यांनी त्यांनी नाव घ्या जमल्या. मंगळागौरीला बऱ्याच बायका जमल्या होत्या, ज्यांनी त्यांनी नाव घ्या असं म्हणून आम्हाला अगदी भंडावून सोडलं होतं. आमच्या माहेरच्यांनी जेवढी नावं शिकवून ठेवली होती ती सारी नावं घेऊन झाली, पण एक काही समजलं नाही. कोणतं हो? गाल फुगवून गोपिकेनं चौकशी केली. इतके पुरुष हवेलीमध्ये फिरतात, त्यापैकी आमची स्वारी कोणती? या प्रश्नाचं उत्तर गोपिकेलाही लवकर सुचलं नाही. पण ती वयानं मोठी होती, अन्नपूर्णेपेक्षा 2-3 वर्ष अगोदर हवेलीत आली होती, तेव्हा तिला आता माहीत असणं रास्तच होतं. तो हक्क ती सोडायला तयार नव्हती, म्हणून ती म्हणाली, त्याथो काय मोठंसं, मी तुम्हाला दाखवते तुमची स्वारी कोणती ते. आत्ता दुपारी भोजनाला बसण्यापूर्वी देवघरापाशी येऊन तीर्थ घेण्याची इकडच्या पुरुषांची पद्धत आहे. मातुश्रीबाईही तिथं असतात. काहीतरी काम काढून आपण देवघरापाशी जाऊ. तुमची स्वारी देवाचं तीर्थ घ्यायला तिथं आली की मी डोळ्यानं खून करीन, मग तुम्ही पाहून ठेवा. अन्नपूर्णा खुश झाली. दुपारी भोजनाची वेळ झाली. तशा दोघी चोर पावलानं देवघरापाशी गेल्या. राधाबाईंचं तेवढं लक्ष नव्हतं. त्या डोळे मिटून जपमाळ ओढत होत्या. देवघरामध्ये कुलोपाध्याय कृष्णम भट देवाची पूजा आटोपून जवळ तीर्थाचं भांडं ठेवून कसल्या तरी पोथीची पानं चाळीत बसले होते. त्या दोघींच्या पावलांचा आवाज होताच त्यांनी पोथीतून मान वर काढली. तीर्थ घेण्यासाठी सुनबाई देवघराजवळ आल्या असाव्यात या कल्पनेनं त्यांनी दोघींच्या हातावर पळीभर तीर्थ घातलं आणि पुन्हा पोथीमध्ये डोकं घालून ते बसले. देवघराचं दालन मोठं प्रशस्त होतं. एका कोपऱ्यामध्ये गंध उगाणाऱ्या पराती एवढ्या 3 सहाणा आणि त्यावर भली मोठी चंदनाची खोडं होती. बाजूला फुलांच्या परड्या होत्या. श्रावणाचा महिना असल्यानं परड्या फुलांनी गच्च भरल्या होत्या. जवळच सुईदोरा घेऊन फुलांचा हार करण्याच्या निमित्तानं अन्नपूर्णा आणि गोपिका तिथंच बसल्या. थोड्याच वेळात सोवळं नेसून अंगावर रेशमी शाल पांघरून बाजीराव देवघराजवळ तीर्थ घेण्यासाठी आले. त्यांची चाहूल लागताच कोपऱ्यात बसलेल्या गोपिकेनं चोरट्या नजरेनं त्यांच्याकडे ओझरतं पाहून घेतलं आणि मग शेजारी बसलेल्या अन्नपूर्णाला फोन करून हलक्या आवाजात म्हणाली, हीच तुमची स्वारी. पुन्हा खाली मान घालून दोघी फुलं माळू लागल्या. बाजीरावांची चाहूल लागताच डोळे उघडून मातुश्रींनी विचारलं, भोजनाला आज आप्पा नाहीत का? आप्पा आज विसाजीपंत पेठ्यांच्याकडे भोजनाला गेले आहेत, असं म्हणून तीर्थ घेऊन बाजीराव भोजनासाठी दालनातून बाहेर पडले. कोपऱ्यामध्ये फुलांच्या माळा करीत बसलेल्या गोपिका आणि अन्नपूर्णा लाजून एवढ्या चूर झाल्या होत्या की राधाबाई आणि बाजीराव यांचं बोलणं त्यांच्या लक्षातच आलं नाही. तेवढ्यात राधाबाईंना त्या दोघींची चाहूल लागली. आवाज चढवून त्या म्हणाल्या, सुनबाई तिथं काय चाललं आहे? पुरुषांची देवघराकडे यायची ही वेळ झाली माहीत आहे ना? यावेळी तुम्ही आपल्या दालनात असलं पाहिजे. दोघींनी फुलं तिथंच टाकली आणि खाली मान घालून त्या राधाबाईंच्या दालनामध्ये जाण्याकरता निघाल्या. पाठीमागून त्यांना राधाबाईंचा स्वर ऐकू आला, सकाळी दिलेले अभंग पाठ करीत बसा, मी तिकडे आले म्हणजे म्हणून दाखवा. आपल्या दालनात येताना अन्नपूर्णेनं गोपिकेला म्हटलं, इकडची स्वारी रूपानं छान आहे नाही? कानातल्या तो चौकडा त्यांना किती शोभून दिसत होता. गोपिका घाबऱ्या नजरेनं दालनाच्या दरवाजाकडे पाहत म्हणाली, तुमची स्वारी तशी दिसायला बरी आहे असं सगळेजण म्हणतात.
पण मधून मधून जरा खोकतात एवढंच. दोघी गालीच्यावर शेजारी बसल्या. मग अन्नपूर्णेनं चौकशी केली. आहो, तुमची सारी दिसायला कशी आहे? आमची सारी फार मोठी आहे. मोठी म्हणजे केवढी? आमच्या माहेरची माणसं म्हणत होती की ते फार मोठे आहेत, ते पेशवे होणार आहेत. मग सगळ्यांनी त्यांचा हुकूम ऐकला पाहिजे. सगळ्यांनी म्हणजे आमच्या सारींनी सुद्धा. हो, तुमच्या सारींनी सुद्धा. तुम्ही काही पेशवे नाही. बाबा म्हणत होते की आमची सारी पेशवे होणार आहेत. तुमच्या सारींना आमच्या सारींच्या हाताखालीच काम करावं लागणार आहे. ते बरोबर आहे, तुम्ही आमच्यापेक्षा वयानं मोठ्या आहात ना. मग तुमची सारी ही मोठीच असणार. अन्नपूर्णा आणि गोपिका यांची ही बडबड दुपार टळून गेली तरी चालली होती. राजकारणानं विलक्षण वेग घेतला होता. गुजरात, माळवा, बुंदेलखंड यामध्ये पेशव्यांच्या फौजा धुमाकूळ घालीत होत्या. शिंदे, होळकर, आबाजी कवडे त्या प्रदेशामध्ये खंडणी गोळा करण्याचे काम करीत होते. दिल्लीत मोगल पातशहा आपले वजीर कमरुद्दीन खान, मीरबक्षी खान, दौरान बहादूर, मन्सूर जंग, महम्मद बंगश आणि इतर सल्लागार यांना जवळ घेऊन अहोरात्र मराठ्यांच्या स्वाऱ्यांची चर्चा करत होता. दक्षिणेत निजामही हतबल झाला होता. एखादी मोठी मोहीम अंगावर घेऊन खुद्द बाजीराव पेशवे आपल्या राजधानीवरच चालून येतात की काय, अशी दहशत हिंदुस्थानभर पसरली होती. सरदारांचे खलीते बाजीराव पेशवे फडावर बसून वाचत होते. तेवढ्यात साताऱ्याहून छत्रपतींच्याकडून खास आज्ञापत्र घेऊन दोन हुजरे हवेलीत आल्याची वर्दी मिळाली. अंबाजी पंतांनी त्यांना ताबडतोब सदरेवर पेश केलं. हुजऱ्यांना पाहताच बाजीराव आपल्या बैठकीवरून उठले. रेशमी गोंडे लावलेली थैली त्यांनी आपल्या हातानं स्वीकारून ती कपाळाला लावली. खलिता वाचण्यासाठी शेजारी अंबाजीपंत उभे होते, ती त्यांच्याकडे दिली. अंबाजीपंत खलिता वाचून दाखवत होते. तोपर्यंत पेशवे उभेच होते, नंतर ते खाली बसले. पंत, बाजीराव छत्रपतींचं आज्ञापत्र हातात घेऊन म्हणाले, राजेश्री स्वामींनी आम्हाला निजामाची भेट घेण्याबद्दल आज्ञा दिली आहे. एकाएकी अशी आज्ञा देण्याचं कारण आमच्या लक्षात येत नाही. पेशव्यांच्या हालचालीमुळे बादशाही मनसबदार हवालदिल झाले आहेत, पंत म्हणाले. दक्षिणेचा सुभा त्यांचा आहे असं नवाब म्हणतात. त्यामुळं चौथाई सरदेशमुख वसुली करताना निजाम अली अडथळेही आणतात. श्रीमंतांनी त्यांची भेट घेऊन दिलसफाई करावी असा त्यांचा उद्देश असेल. पंतांचं बोलणं बाजीरावांना रुचलं नाही. आज्ञापत्र समोरच्या रुपयाच्या तबकात ठेवलं होतं. ते उचलून घेऊन आणि एक वार त्याच्यावर नजर टाकून पेशव्यांनी ते पुन्हा तबकात टाकलं. आवाज चढवून ते म्हणाले, पंत, तुम्हाला आमची रीत माहीत आहे. आम्ही शत्रूंची गाठ घेतो, ती रणांगणात, त्याच्याबरोबर झुंजण्यासाठीच. शत्रू आमची गाठ घेतात ते हात बांधून तहाची याचना करण्यासाठी. हीच आमची रीत आहे. खलित्याला तसं उत्तर जाऊ द्या. पण राजश्री स्वामींना काय वाटेल याचाही श्रीमंतांनी विचार करावा. त्यांचा तसा आग्रह दिसतो. त्यांना लिहा, अशी कोणती गोष्ट आहे की जी निजाम अलींची गाठ घेऊन आम्ही ठरवावी? आमचे वकील आहेत, पत्र खलिते रवाना होतच आहेत, किरकोळ बाबी ह्या रीतीने उलगडतच आहेत. तेव्हा निजाम अलीची भेट घेऊन काही खास प्रयोजन साधता येईल असं आम्हाला वाटत नाही. असा साफ साफ जबाब छत्रपतींना पाठवा. आज्ञेप्रमाणे करतो, उत्तर तयार करून श्रीमंतांच्या नजरे खालून घालतो. पण आज्ञापत्रातलं एक वाक्य श्रीमंतांनी लक्षात घ्यावं, ते वाचून मला तर काही वेगळा संशय येतो आहे. पंत मुरलेले मुत्सद्दी होते. आज्ञापत्रातलं अक्षर नाक्षर त्यांनी लक्षपूर्वक वाचलं होतं.
काय मजकूर आहे तो? बाजीरावांनी चौकशी केली. राजश्री स्वामींनी निजामाच्या वकिलांना विचारून भेटीची जागाही मुकर केली आहे. मांजरा नदीच्या काठी रुई रामेश्वराला ही भेट व्हावी अशी निजाम अलींची इच्छा दिसते. मतलब आमच्या ध्यानात आलं नाही पंत, निजाम अलींशी पेशव्यांच्या एरवी भेटी होतात त्या औरंगाबादेला होतात. याच वेळी इतक्या एका बाजूचं ठिकाण निवडून तिथं श्रीमंतांची भेट घेण्यात निजाम अलीचा काय हेतू आहे याचा तलास करायला पाहिजे. पेशवे क्षणभर गप्प बसले. मग ते म्हणाले, तुम्ही तलास करा, आमच्या वकिलांनाही लिहून विचारा. पण ज्या निजाम अलीला पालखेडच्या झुंजात आम्ही चारी मुंड्या चित केलं आहे त्याला पुन्हा आपणहून उठून जाऊन भेटावं असं आम्हाला वाटत नाही. नवाबांना आम्ही चांगले ओळखून आहोत. आम्ही वसुलीची तसदी लावताच खुद्द महाराजांच्याकडे त्यांनी राजकारण लावलेलं दिसतं आहे. पण काही हरकत नाही, रणांगणावर आम्ही त्यांना एकदा धूळ चारलीच आहे. त्यांची इच्छाच असेल तर दरबारी बोलण्यातही आम्ही त्यांचा डौल उतरून दाखवू. पण प्रथम आम्ही सांगितल्याप्रमाणे महाराजांना विनंती पत्र तयार करा. आज्ञेप्रमाणे करतो, पंत म्हणाले. पंत, आणखी एक करा, आज्ञा करावी. निजाम अलीलाही एक पत्र पाठवा. त्यांना विचारा, तुमचे चर्चेचे कोणते मुद्दे असतील ते आम्हाला लिहून कळवा. आम्ही इथूनच त्याला योग्य ते तो जबाब देऊ. पंतांनी होकारार्थी मान हलवली. 8 दिवसांनी छत्रपतींच्याकडून दुसरा खलिता आला. पेशव्यांनी निजामाची भेट घ्यावी अशी आज्ञा त्यांना पुन्हा झाली होती.